अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात का ठळक वृत्त। महाराष्ट्रात 288 पैकी 182 श्रीमंत मराठा आमदार आहेत। हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात। गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत। गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 182 आमदार हे मराठा समाजाचे आहेत। हे सर्व आमदार श्रीमंत आहेत, एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध आहेत, नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना येऊ देत नाही अशी परिस्थिती आहे। गरीब मराठ्याने आरक्षण मिळावं म्हणून लढा उभा केला, तो आता कोर्टात आहे। श्रीमंत मराठ्याची सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्याच्या बाजूने तो लढत नाही ही परिस्थिती आहे। माझं आव्हान आहे गरीब मराठ्याला की त्यांनी त्याचा लढा केल्याशिवाय त्याला आरक्षण मिळणार नाही। पाहूया गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्याच्या विरोधात लढायला उतरतो आहे का। तो उतरला तर त्याला आरक्षण मिळेल, तो उतरला नाही तर त्यांनी आरक्षणावरती पाणी सोडावं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।